भाऊजी हे काय ऐकते मी सगळं? वहिनी तुमचं काहीतरी गैरसमज झालंय. अहो त्या अमोलने माझ्याबद्दल भलतंच काहीतरी सांगितलंय. अहो शेवटी मी एक माणूस आहे. अहो दारूडा किती दारू पिऊन पडला तो किंचाळत नाही. याचा अर्थ असं नाही की त्याची हाड मोडत नाही. आईला उतरल्यावर कळतं कुठे कुठे हाड मोडलंय. काय? नाही नाही, बस मधनं उतरल्यावर डायरेक्ट मी तुमच्याकडे आलो. नाही पण भाऊजी हे बघा, मला जे काही अमोलने सांगितलं ते मी तुम्हाला सांगते. तो म्हणाला की तुम्ही दारू पिण्यापलीकडे आयुष्यात काहीच करत नाही. चूक हे मी मानणारच नाही. अहो मी दारू पितो पण त्यासोबत उचक्या पण देतो. आहे तुमच्याकडे काय? नाही नाही, पाणी आहे का? उचकी लागली आहे. भाऊजी अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, दारू पिणं खूप वाईट आहे, खूप वाईट आहे. त्यांनी तुमची एवढी चांगली नोकरी आहे आणि हे असंच चालू राहिलं ना भाऊजी तर ती नोकरी फुल स्टॉप. अहो जर नोकरी गेली तर मग संसार फुल स्टॉप. भाऊजी तुम्हाला हे कळतंय का की नोकरी आणि संसार नसला तर आयुष्यात काहीच नाही. म्हणजे भाऊजी तुम्हाला मी स्पष्ट सांगते. काय काय? भाऊजी तुमच्या ह्या सर्व नाशाला पूर्णपणे दारू आणि दारूच कारणीभूत आहे. थँक्यू थँक्यू वहिनी, तुमचे पाय कुठे? तुमचे हात कुठे? अहो तुमच्या हातावर पाय ठेवतो. अहो शपथ. अहो अहो थँक्यू थँक्यू थँक्यू. अहो बाकी सगळे जण माझ्या सर्व नाशाबद्दल मलाच दोष देतात.